कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारताचा सर्व शेतकरी बांधवांनो आणि एफपीओचे पदाधिकारी आणि एफपीओचे मेंबर असे शेतकरी बांधवांनो, आपल्या सर्वांना कॉटन गुरुचा सादर नमन. आपण आहात तर जग आहे, आपण आहात तर आम्ही आहो हे सांगणं गरजेचं त्याच्यासाठी आहे. कारण की आज अशी पाळी आली आहे की शेतकऱ्याला स्वतःची दिशा स्वतःला शोधायची आहे. आपण इतके वर्ष झालं शेती करत आहात, पण तुमचे जे तुमचे मागणे आहे, तुमच्या तुम्हाला काय हवं आहे ते कोणाला आपण सांगू इच्छितो आणि कोणाला सांगतो आणि कोण ते ऐकते हे तुला कळून घेणं खूप महत्वाचं आहे. आपण रस्त्यावर उभे राहून जर आपण बोललो की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे तर ते कोण ऐकणार आहे. आपण कोणाच्या ऑफिसमध्ये जाऊन एक अर्जी दिली की आम्हाला हे पाहिजे तर शक्यता आहे की तुमच्या जे मागण्या आहेत त्याच्यावर विचार तरी होणार आहे. आणि उत्तमात उत्तम म्हणून आपण जर एफपीओच्या माध्यमाने किंवा एक मोठ्या संघटनाच्या माध्यमाने जर आपल्या मागण्या रजू केल्यात तर त्याच्यावर नक्कीच काहीतरी कार्यवाही नाही झाली तरी पण हिअरिंग, जे आपण ज्याला म्हणतो की हिअरिंग तरी होणार आहे, कोणीतरी ते ऐकणार आहे, ते वाचणार आहे आणि त्याचं उत्तर द्यायला त्याला गरजेचं आहे. कारण की एक मोठ्या संघटनाने हे मांग केलेली आहे, एक असोसिएशनने किंवा फेडरेशनने मांग केलेली आहे. तर हे तुम्हाला जाणून घेणं की युनिटी म्हणजे संघटनामध्ये किती पॉवर आहे हे तर तुम्हाला कितीही उदाहरण मी देऊ शकतो. सर्वात मोठा उदाहरण माझ्या मनाचे येतो ते आमच्या शाळेत आम्ही एक ड्रामा केला होता की एक वयस्क माणूस आहे, त्याचे चार मुलगे आहेत आणि सर्वांमध्ये एकात्मताची खूप कमी आहे. म्हणजे भांडण खूप होते सर्वांमध्ये, एकला एक पाहिजे, दुसऱ्याला दुसरा पाहिजे, जबाबदारीचा काही सर्वांमध्ये कमतरता तर त्याला दिसाली, पण त्यालाही चिंता वाटू लागली उद्या मला काय झालं तर काय होणार या घराचं. तर त्यांनी असा विचार केला की मला काहीतरी यांना समजून घेतलं पाहिजे. तर त्यांनी चौघांना बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही या, आमचा आज एक खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. तर त्यांनी दरेक मुलाला एक काठी दिली की ही काठी तुम्ही तोडा. लगेच त्यांनी ही काठी तोडून दाखवली. व्हेरी गुड. आता त्यांनी सांगितलं की अजून चार काठ्या तुम्ही घ्या आणि आता चौघांना तुम्ही एका संगती ठेवा, आता तुम्ही तोडून दाखव. खूप लोकांनी प्रयत्न केला, चौघांनी प्रयत्न केला, एकानी केला, दोघांनी मिळून केला, चौघांनी मिळून केला, तरी पण ते तोडू नाही शकले. तर ते त्यांनी विचारलं स्वतःच्या वडिलांना की काय आहे, कशाला तुम्ही असं आम्हाला करायला सांगतात, काय याचा फायदा होणार आहे. तर याचा फायदा हे होणार आहे की तुम्ही जर एक एक करून जर लढायला बाहेर निघाला जगासमोर तर तुम्ही कुठेही उभे राहू शकणार नाही. तुमचा कुठेही मोल तर होणार नाही, पण तुमचं भविष्य पण खूप अंधकारमय होणार आहे. कारण की जग खूप विषम आहे, त्याच्यामध्ये खूप चॅलेंजेस आहे आणि तुम्ही एक एक ते फेस करू शकणार नाही. पण जर तुम्ही संघटित होऊन उभे राहिला आणि त्याप्रमाणे जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला कुठेही हारचा सामना करावा लागणार नाही. आणि जर केव्हा आपत्ती किंवा विपत्ती आली तरी पण त्याचा सामना तुम्ही खूप हुशारीने आणि तुम्ही खूप जोराने करू शकता. तर किती सोपं ही गोष्ट आहे आणि किती लहान ही गोष्ट आहे. तर आपण शेतकऱ्यांना हा असा विचार आलाय केव्हा ते संघटित होऊन आपण काम करू तर काय फरक पडणार आहे. हो आला आहे. 2002 एक कल्पना आली की फार्मर प्रोड्युसर कंपनी अशी एक परिकल्पना कोणीतरी दिली सरकारला आणि सरकारला ती पटली. त्याच्यावर थोडं काम झालं, त्याच्या कॉन्स्टिट्यूशन बनवला सरकारने त्यावेळी की असं काहीतरी घडलं पाहिजे. 2002 म्हणतो, 2007-08 थोडा थोडा घट बनण्याची सुरुवात झाले. पहिले तर सेल्फ हेल्प ग्रुप झाले, नंतर घट झाले, नंतर कोऑपरेटिव्ह झाले. 2007-08-09 आम्ही मूर्तिजापूर अकोला या क्षेत्रामध्ये खूप काम केलं होतं आणि आम्ही पण खूप गट बनवले होते. त्याच्यामध्ये सेंद्रिय शेतीचे गट बनवले होते, त्यांना सर्टिफिकेशन घेऊन खरेदीदार पर्यंत घेऊन जाण्याचं काम आम्ही केलं होतं. तर त्यावेळी घट क्लस्टर सिस्टम होता. त्यानंतर 2012 हळूहळू फार्मर प्रोड्युसर कंपनी बनू लागले. 2002 परिकल्पना 2012
कुठेतरी साकार होऊ लागली की फार्मा प्रोड्युसर कंपनी बनू लागते. परत 2015 पर्यंत एक स्लो त्याच्यामध्ये गॅप पण आला. 2015 मध्ये अजून थोडी मुवमेंट झाली. परत 2 वर्षाचा गॅप आला. 2017-18 पासून या मिशनने खूप मोमेंटम पकडली. आणि आता आपण बघतो की फक्त महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये 7,000 ते 7,500 FPO फार्मर प्रोड्युसर कंपनी आहेत. त्याच्यामधून फक्त महाराष्ट्रामध्ये 4,000 FPO आहे. आता तुम्हाला सांगतो की स्थिती काय आहे. या 4,000 कंपन्यांमधून फक्त 200 ते 250 कंपनी सध्या व्यापार करत आहे. 4,000 कंपन्या, त्यामधून फक्त 100 किंवा त्याच्यापेक्षा कमी कंपन्या मागच्या 3 वर्षाने नफा करत आहे. थोडी कंपनी आहे ज्यांनी 1 वर्ष नफा करून घेतला परत दुसऱ्या वर्षी नुकसान केलं आणि 2 वर्ष नफा केला परत नुकसान केला किंवा 1 वर्ष नुकसान केला नंतर 2 वर्ष नफा केला. पण 3 वर्ष सतत नफा करून घेणारी कंपन्या 100 पण नाही आहे. 4,000 कंपन्या म्हणून ही परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये. काय उपाय आहे मित्रांनो, का असं घडतंय आणि काय उपाय आहे त्याचा? सिंपल उपाय सांगू का, फॉलो द लीडर. इंग्लिशमध्ये एक कोट आहे किंवा कहावत आपण म्हणू शकतो, म्हण आपण सांगू शकतो की जे लीडर असेल त्याला फॉलो करा. तर आपल्या मधून अशी जी 100 कंपन्या आहे ते काय करतात आणि ते कसे यशस्वी झालात हे तुम्ही बघत तुम्ही मी फॉलो करतोय तुम्हाला सर्वांना. 100 FPO आम्ही रेग्युलर बेसिसवर फॉलो करत आहोत. त्याच्यामधून आम्हाला कळलं की तुम्हाला पल्सेस, तुम्हाला तूर, मग, सोयाबीन याच्यामध्ये तुम्ही खूप चांगले मॉडेल तयार केले आहे. 3 वर्षामध्ये त्याच्यामध्ये चांगली प्रगती झाली आहे. नाफेटची खरेदी पण राहिली आहे आणि SFAC पण खरेदी करत आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ॲटलीस्ट काहीतरी मॉडेल बनवून दाखवले आहे, चांगली गोष्ट आहे. तर कापसामध्ये आपण असा लीडर शोधायला पाहिजे असं आम्ही ठरवलं आणि ते 100 कापूस उगवणारे FPOचा आम्ही सर्वे केला. त्यांची बॅलन्स शीट बघितली, त्यांची वर्किंग बघितली, 3 वर्षामध्ये त्यांनी काय केलं, डायरेक्टर काय करतात, सभासद काय करतात, सर्व काही चेक केलं. एकही मॉडेल आम्हाला मिळालेला नाही. 2002 आणि 2020 मध्ये एकही कापूस उगवणारी फार्मर प्रोड्युसर कंपनी कुठेही यशस्वी झाली नाही कापसाच्या विपणन मध्ये. काय आहे हा प्रश्न मी स्वतःला केला, कशाला असं झालंय? आपण जर तूर मध्ये, मूग मध्ये, सोयाबीन मध्ये काहीतरी करू शकतो तर कापसामध्ये काय कमी आहे? भारत आता नगदी पीक आहे, पांढरं सोनं आहे, भारत सोने की चिडी आहे, हो आहे. पण कापसामध्ये FPOचा यश कुठे आहे? तर जर FPOने यश नाही मिळवला तर शेतकऱ्याला त्याच्यामध्ये यश मिळवणं खूप अवघड आहे. तर काय कमी आहे? सभासदांची निष्क्रियता आहे, संचालकांची मक्तेदारी आहे, अनुभवाची कमी आहे, भांडवलाची कमतरता आहे, खरेदीदाराचा अभाव आहे. काय आहे आता कारण? त्याचा विचार आपण केला पाहिजे. खूप सर्वे आणि अनालिसिस केल्यानंतर आम्ही इतकं तुम्हाला सांगू शकतो की एक जर मॉडेल तयार झाला तर त्याला फॉलो करणारे 100 FPO आपल्याला मिळून जातील. सर्वांना एक करायचं आहे, सर्वांना हे करून घ्यायचं आहे. पण एक मॉडेल पाहिजे आपल्याला आणि एक मॉडेल कसा बनवावा याच्यासाठी कॉटन गुरुनी एक फेडरेशन बनवलं की एक FPOला आपण हे सांगू शकत नाही आणि FPOचे स्वतःची अडचणी आहे, त्यांच्या सभासदाची अडचणी आहे, पैशाची टंचाई आहे. म्हणूनच एक मोठा प्लॅटफॉर्म आपण दिला पाहिजे FPOला की त्यांच्या शेतकऱ्यांना त्यांना फायदा कसा करून घ्यावा हे आपण मॉडेल करून दाखवायला पाहिजे. म्हणून त्याच्यामधून निर्माण झाला कॉटन गुरु महा FPO कंपनीचा, कॉटन गुरु महाराष्ट्र महा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. त्याचा शॉर्ट मध्ये नाव आहे महा FPO फाउंडेशन. कापसामध्ये महा FPO फेडरेशन. हा फेडरेशन जो आहे हे तुमच्यासाठी काम करणार आहे. कापूस उगवणाऱ्या FPO आणि शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे. ह्याच्यामध्ये आम्ही असं बिझनेस मॉडेल आपल्याला देणार आहोत ज्याच्याने आपल्याला कापसामध्ये विपणन करून पैसे मिळवून नफा मिळायला पाहिजे. हा सर्व खेळ नफा मिळवण्यासाठीच आहे.
का नाही मिळावा नफा, आपण इतका कापूस उगवतो 43 लाख हेक्टर मध्ये महाराष्ट्र मध्ये कापसाची लागवड झाली आहे, तितकी तर चीन मध्ये पण नाही झाली मित्रांनो। पूर्णतः चीन मध्ये फक्त 37 लाख हेक्टर मध्ये कापसाची लागवड आहे आणि फक्त महाराष्ट्र मध्ये 43 लाख हेक्टर मध्ये आहे। तर चीन पेक्षा जास्त ताकद आपली असली पाहिजे की नाही? असली पाहिजे, पण ते होणार केव्हा? जेव्हा आपण एक मार्केटिंग मॉडेल बनवून दाखवणार, एक नफाकारक मॉडेल आपण बनवून दाखवणार, आणि तो प्रयत्न कॉटन गुरु महा एफपीओ चा आहे। कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशन या प्रयत्नामध्ये यशस्वी तरच होणार आहे जर तुमचा आम्हाला सहयोग आणि सहकार्य मिळणार आहे। म्हणूनच एफपीओ संगती आम्ही हे वेबिनारची दुसरी मालिका सुरू केली आहे, वेबिनार नंबर 2। 25 वेबिनार आम्ही केले वेबिनार वन मध्ये, आता हे वेबिनार नंबर 2 मध्ये 25 ते 50 जे वेबिनार होणार आहे त्याच्यामध्ये आम्ही एफपीओचा डायरेक्टरशी बोलू, त्यांच्या शेतकऱ्यांशी बोलू, त्यांची यशोगाथा आपल्याला सांगू, काय करत आहे एफपीओ, म्हणजे कमतरता क्षमता मध्ये नाही, कमतरता विजन मध्ये आहे, फोकस मध्ये आहे, की कापसामध्ये कोणी तुम्हाला विजन ते दिलेलं नाहीये, ते विजन आम्ही देणार आहोत आणि तुम्हाला मॉडेल बनवण्यामध्ये आम्ही मदत करणार आहोत की यशस्वी मॉडेल कसा आपण बनवून घ्यायचा कापसाचा विपणन मध्ये, ते सरकारी खरेदी असो की निजी खरेदीदार असो, दोघांमध्ये हा मॉडेल यशस्वी झाला पाहिजे। कारण की जे दुसरे मॉडेल आहे दुसऱ्या पिकांमध्ये ते निजी खरेदीमध्ये अजून यशस्वी झाले नाही, पण कॉटन गुरुचा विजन वेगळा आहे। निजी खरेदीदार संगती पण आपण हाच विजन यशस्वी करून दाखवायचा आहे तुमच्या सहकार्याने।